In last lecture, we discussed about the introduction part of semiconductor devices. So this is chapter number 16, semiconductor devices, and lecture number 2. In NCERT book, in 12th standard, there is a chapter number 14, semiconductor electronics. Okay, NCERT cha book madhe paahu, same topic, chapter number 14 ahe, part 2 madhe. ओके सो त्या चॅप्टरचं नाव आहे एनसीईआरटी मध्ये सेमीकंडक्टर इलेक्ट्रॉनिक्स आणि हे सेमीकंडक्टर इलेक्ट्रॉनिक्स जो एनसीईआरटी मध्ये आहे तो म्हणजे आपला 11th स्टँडर्डचा सेमीकंडक्टर आणि हा 12th स्टँडर्डचा सेमीकंडक्टर डिव्हाइस हे दोघांचं कॉम्बिनेशन आहे ओके सो इन एनसीईआरटी देयर इज ओनली वन टॉपिक बट इन स्टेट बोर्ड देयर आर टू टॉपिक्स फर्स्ट वी डिस्कस दिस टॉपिक इन 11th स्टँडर्ड एंड नाउ we are discussing this topic semiconductor devices in 12th standard okay फक्त एवढं लक्षात ठेवा NCERT मध्ये एकच टॉपिक आहे पार्ट 2 मध्ये चॅप्टर नंबर 14 आहे तो आणि त्याचं नाव आहे सेमीकंडक्टर इलेक्ट्रॉनिक्स आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं की 11 चा टॉपिक जो आपला सेमीकंडक्टर होता आणि हा सेमीकंडक्टर डिव्हाइसेस 12 चा टॉपिक ओके हे दोन्ही कंबाइन आहेत आणि त्याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं की NCERT बुक पेक्षा जे आपला आता नवीन बुक आहे त्याच्यामध्ये बरेचसे पॉइंट्स आहेत जसं हा स्टार्टिंगचा पॉइंट रेक्टिफायर सर्किट और ब्लॉक डायग्राम ऑफ रेक्टिफायर सर्किट हा एनसीईआरटी मध्ये नाहीये पण आपल्या स्टेट बोर्डच्या सिलेबस मध्ये तो आहे हे लक्षात ठेवा सो एनसीईआरटी पेक्षा सुद्धा काही एक्स्ट्रा पॉइंट्स आपल्या न्यू बुक्स मध्ये आहेत एनसीईआरटी चे पॉइंट्स तरी आहेतच पण त्याच्यापेक्षा जास्त पॉइंट्स आपल्या न्यू बुक मध्ये कव्हर केलेले आहेत हे लक्षात ठेवा सो नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट द फर्स्ट पॉइंट in this topic that is nothing but what the block diagram of simple rectifier now here when we can say rectifier so remember that rectifier is application of pn junction diode काय म्हटलं मी बाळांनो rectifier हे pn junction diode चं application आहे हे लक्षात ठेवा okay so this is application of the pn junction diode what is the use of rectifier that is important thing आपण रेक्टिफायर्स कुठे यूज करतो आणि कशासाठी यूज करतो तर व्हेन वी कॅन कन्वर्ट द एसी सिग्नल इनटू डीसी सिग्नल व्हाट आई सेड व्हेनेवर वी शुड कन्वर्ट द एसी सिग्नल इनटू डीसी सिग्नल देयर इज अ नीड ऑफ रेक्टिफायर्स ज्यावेळी बाळांनो आपल्याला एसी सिग्नलचं कन्वर्जन डीसी सिग्नल मध्ये करायचं असतं त्यावेळी आपल्याला रेक्टिफायर्स लागतात ओके आता हे रेक्टिफायर्स आपण कुठे कुठे यूज करतो सो डे टू डे लाईफ किंवा आपल्या रिअल लाईफ मध्ये आपण हे रेक्टिफायरचा यूज करत असतो पण आपल्याला माहित नसतं की ते तर रेक्टिफायर्स आहेत म्हणजेच काय आहे पीएन जंक्शन डायोडचं सर्किट आहे तर हे रेक्टिफायर्स आपण बेस्ट एक्झाम्पल म्हणजे मोबाईल चार्जर सो इन मोबाईल चार्जर वी कॅन यूज दॅट काइंड ऑफ रेक्टिफायर सर्किट टू कन्वर्ट द एसी सिग्नल इनटू डीसी सिग्नल हे मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं जे आपले बाळांनो मोबाईल चार्जर्स असतात ऍक्च्युली मोबाईल वर्क्स ऑन अ डीसी सिग्नल हे लक्षात घ्या मोबाईल हे डीसी सिग्नल वर वर्क होत असतात आणि जो आपल्याला होम अप्लायन्सेस मध्ये जो आपल्याला घरी सिग्नल येतो किंवा कुठेही आपण सिंगल फेज सप्लाय म्हणतो हा सिंगल फेज सप्लाय इट इज कॉल्ड द एसी सिग्नल सिंगल फेज सप्लाय म्हणजे काय असतं बाळांनो एसी सिग्नल असतो अल्टरनेटिंग करंट सिग्नल आणि हा एसी सिग्नल डीसी मध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करतं रेक्टिफायर्स सो लुक हियर रेक्टिफायर्स कन्वर्टेड द एसी सिग्नल इनटू डीसी सिग्नल फॉर एग्जांपल मोबाईल चार्जर सो यूजिंग मोबाईल चार्जर वी कॅन कन्वर्ट द एसी सिग्नल डीसी सिग्नल इज प्रोव्हाइडेड दिस डीसी सिग्नल इज प्रोव्हाइडेड टू मोबाईल ओके सो ज्या ज्या वेळी बाळांनो आपल्याला डीसी सिग्नल मध्ये कन्वर्जन करायचं असतं त्या त्या वेळी आपल्याला रेक्टिफायर्स यूज करायचे आणि हे रेक्टिफायर्स कोणापासून बनवले जातात तर डायोड पासून पीएन जंक्शन डायोड अँड पीएन जंक्शन डायोड इज वन काइंड ऑफ सेमीकंडक्टर डिव्हाइस ओके वन काइंड ऑफ सेमीकंडक्टर डिव्हाइस यस देयर आर मेनी मोर ऍप्लिकेशन्स ऑफ डायोड ओके मोस्ट ऑफ टाइम टू प्रोटेक्ट द सर्किट ज्यावेळी आपल्याला सर्किट प्रोटेक्शन करायचं असतं त्यावेळी सुद्धा आपण डायोडचा यूज करतो
सो बऱ्याच ठिकाणी आपण डायोडचा यूज करतो पण मेजॉरिटी आपण डायोडचा यूज करतो तर रेक्टिफायर सर्किट मध्ये आणि एसीचं कन्वर्जन डीसी मध्ये करण्यासाठी आपण मेजॉरिटीने काय करतो डायोड यूज करतो मी आता सांगितलं की डायोड आपण बऱ्याच ठिकाणी यूज करतो बा सर्किटला जर प्रोटेक्शन प्रोव्हाइड करायचं असेल त्यावेळी सुद्धा आपण तिथे डायोडचा यूज करतो ओके सो द मोस्ट इंपॉर्टेंट ऍप्लिकेशन ऑफ डायोड इज नथिंग बट व्हाट रेक्टिफायर्स अँड व्हाट इज द रोल ऑफ रेक्टिफायर्स इट कन्वर्ट्स एसी सिग्नल इनटू डीसी सो देयर आर टू डेफिनेशन फर्स्ट रेक्टिफिकेशन व्हाट इज मीन बाय रेक्टिफिकेशन अँड सेकंड व्हाट इज मीन बाय रेक्टिफायर सो दिस डेफिनेशन्स आर आस्क्ड फॉर वन मार्क इन बोर्ड एग्जाम ओके बोर्ड एग्जामला या डेफिनेशन्स वन मार्क साठी विचारू शकतात किंवा सीईटी लेव्हलला एमसीक्यू मध्ये त्या डेफिनेशन्स विचारल्या जाऊ शकतात आता बघा रेक्टिफायर्स म्हणजे काय सो रेक्टिफायर्स डीसी सिग्नल मध्ये करण्याचं काम कोण करतो तर रेक्टिफायर आणि ज्यावेळी आपण डिव्हाइस हा वर्ड यूज करतो त्यावेळी रेक्टिफायर असतात हे लक्षात घ्या व्हॉट इज मीन बाय रेक्टिफिकेशन 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 इज व्हॉट द प्रोसेस आता एक अजून काय म्हणतो द प्रोसेस आणि अदर डेफिनेशन इज सेम द प्रोसेस विच कन्वर्ट the AC signal into DC signal that is called rectification. So these two definitions are very, very important. As the board point of view and CET point of view, clear? What is meant by rectifiers? Rectifiers are nothing but the device. So generally, when rectifiers are word given, they will accept the device. It is a device again, or it is an electronic device which convert the AC signal into DC signal. And whenever we can write the definition for rectification, we can write the word. Except the device, you can write the process. So this is the process which convert the AC signal into DC signal. Okay, and we know that what is meant by AC signal and what is meant by DC signal. AC means what? Alternating current. Okay, and DC means what? Direct current signal. So in DC, frequency is zero, and for AC signal there is a frequency because it consists. Positive cycles as well as negative cycles. Okay, AC signal मध्ये बघा positive cycle असते आणि negative cycle असते. That means it consists both cycles, positive as well as negative. That means it consists both polarities, positive and negative polarity. Remember that. And that's why it is AC signal and because of that it has a frequency. आणि त्यामुळे त्याला काय असते बाबांनो फ्रिक्वेन्सी सिंपल जर साईन वेव्ह घेतली तर साईन वेव्ह काय आहे वन काइंड ऑफ एक्झाम्पल ऑफ व्हॉट द एसी सिग्नल व्हिच कन्सिस्ट द पॉझिटिव सायकल अँड अ निगेटिव सायकल इज इट क्लियर टू ऑल ऑफ यू सो व्हेनेवर देयर आर बोथ पोलॅरिटीज पॉझिटिव अँड निगेटिव दॅट काइंड ऑफ सिग्नल वी कॅन से एसी सिग्नल अँड व्हॉट इज मीन बाय डीसी सिग्नल देयर इज ओनली वन पोलॅरिटी आयदर पॉझिटिव ऑर निगेटिव व्हॉट आय सेड There is only one polarity, either positive or negative. हे लक्षात घ्या तिथं फक्त आणि फक्त एकच पॉलॅरिटी असते एकतर ती पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल लक्षात येतं का एकतर ती पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल त्यालाच आपण काय म्हणतो बाळा तर डीसी सिग्नल म्हणतो आणि डीसी सिग्नलची फ्रिक्वेन्सी काय असते झिरो हे पण लक्षात घ्या डीसी सिग्नल फ्रिक्वेन्सी इज झिरो But for AC signal, there is a frequency because it consists both polarity, positive and negative polarity. Okay, so this is all about the AC and DC. Now, there is a need of conversion of AC to DC. What is the need? Because there are electronic devices. So in real life, we can use the electronic devices and most of the electronic devices work on DC signal. Remember that. म्हणून ज्या आपण इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस रिअल लाईफ मध्ये युज करतो त्या डिव्हायसेस मोस्टली डीसी सिग्नल वर वर्क होतात
आणि त्यामुळे एसी सिग्नलचं कन्वर्जन डीसी सिग्नल मध्ये करायची गरज असते. व्हाट आई सेड, मोस्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आर रिक्वायर्ड अ डीसी सिग्नल अँड दॅट्स व्हाय देयर इज अ नीड ऑफ कन्वर्जन एसी सिग्नल टू डीसी सिग्नल. बिकॉज फ्रॉम सिंगल फेज सप्लाय वी आर गेटिंग देयर एसी सिग्नल, दॅट मीन्स वी आर गेटिंग बोथ पोलॅरिटीज, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह पोलॅरिटी. ओके, अँड देयर इज अ नीड टू कन्वर्ट दिस एसी सिग्नल इनटू अ डीसी सिग्नल. And then and there only we can provide that signal to electronic devices. हे लक्षात ठेव, तरच आपण त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस ला तो सिग्नल म्हणजे डीसी सिग्नल प्रोव्हाइड करू शकतो. आणि त्यासाठी कोणाची गरज असते, तर रेक्टिफायर ची गरज असते. सो व्हेनेव्हर यू कॅन राइट द डेफिनेशन, ऑलवेज रिमेंबर दॅट व्हेनेव्हर यू कॅन राइट द डेफिनेशन फॉर रेक्टिफायर, यू कॅन राइट दॅट व्हाट द डिव्हाइस, अदर डेफिनेशन इज सेम, द डिव्हाइस विच कन्वर्ट एसी सिग्नल इनटू डीसी सिग्नल, दॅट इज कॉल्ड rectifier. And whenever we can write the definition for rectification, what we can write the word, the process which convert AC signal into DC signal, that is called rectification. Is it clear to all of you? All of you understood the definition of rectifier and the definition of rectification. Okay, whenever rectification is there, the word is the process, and whenever rectifier is there, the word is the device. Okay, now we are coming towards this block diagram. So look at it. Basically, this block diagram is also called a DC power supply block diagram. Now, as we can know, let us open diagram to DC power supply system. Okay, आता DC power supply system क्या है? तो तुमका मोबाईलचा चार्जर आहे. तर आपण टेक्निकल लँग्वेज मध्ये डीसी पॉवर सप्लाय म्हणतो. युअर मोबाईल चार्जर ऑर युअर लॅपटॉप चार्जर इज कॉल्ड अ डीसी पॉवर सप्लाय. व्हाय इट इज कॉल्ड डीसी पॉवर सप्लाय? बिकॉज इट कन्वर्ट द एसी सिग्नल इनटू अ डीसी सिग्नल. तो काय चार्जर आहे बाळा, तो काय करतो, एसी सिग्नलचं कन्वर्जन डीसी सिग्नल करतो विथ द हेल्प ऑफ व्हाट, द रेक्टिफायर. बट there is another circuitry also, there is a filter, there is a voltage regulator circuitry also. Okay, so now we'll discuss this part here. So look here, in this DC power supply, or we can say in the block diagram of simple rectifier circuit, there is a first block, that is consisting transformer. So pahila part is the block diagram mein aur transformer ki block hai. So this is basically step down transformer. So in the transformer there are two types, step up and step down. हा पार्ट आपण इन डिटेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये बघणार आहोत. ओके, सो इन फिजिक्स वॉल्यूम 2 देयर इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन टॉपिक. इन दॅट टॉपिक वी डिस्कस इन डिटेल्स द ट्रान्सफॉर्मर. ओके, आपण याच्याबद्दल इन डिटेल्स इथं शिकणार आहोत. पण आता फक्त इथं लक्ष द्या, व्हॉट इज द ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मर कन्वर्ट the high AC signal into low AC signal. That kind of transformer is called the what? The step down transformer. Just I told you there are two types of transformer. First one step down and second one step up. Okay, step up म्हणजे काय, voltage increase होणार. आणि step down म्हणजे काय, voltage decrease होणार. Okay, step down चा अर्थ काय असतो, voltage decreases. आणि step up चा अर्थ काय असतो, voltage increases. हे फक्त लक्षात ठेव. आता इथं आपण बेसिकली काय प्रोव्हाइड करतोय, 230 व्होल्ट एसी व्होल्टेज, जो आपला सिंगल फेजचा सप्लाय असतो. 230 व्होल्ट एसी व्होल्टेज आपण काय अप्लाय करणार आहोत, बघा मी लिहितो 230 व्होल्ट एसी आणि जी फ्रिक्वेन्सी असते बघा 50 हर्ट्झ. हे पण लक्षात ठेव, जो आपला सिंगल फेजचा सप्लाय असतो जो आपण घरी यूज करतो. ओके, टू ऑपरेट फॅन अँड टू ऑपरेट दी लाइट, जो सिंगल फेजचा सप्लाय आपण यूज करतो त्याचं व्होल्टेज किती असतं बघा, 230 व्होल्ट एसी व्होल्टेज. ओके, व्हॉट आय सेड, एसी व्होल्टेज. अँड व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट सिग्नल, 50 हर्ट्स ऑर नियर अबाउट 50 हर्ट्स. कधी कधी 50 हर्ट्स 60 हर्ट्स असते, पण स्टँडर्ड त्याची एव्हरेज व्हॅल्यू काय आहे, 50 हर्ट्स आहे. हे लक्षात ठेव. ओके, सो 50 हर्ट्स इज फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट सिग्नल अँड 230 व्होल्ट दी व्होल्टेज, म्हणजे आपल्याला जे प्लग मध्ये आपण जे वायर इन्सर्ट करतो त्यावेळी त्यातून जे व्होल्टेज मिळतं व्होल्टेज किती असतो, 230 व्होल्ट एसी आणि त्याची फ्रिक्वेन्सी किती असते, 50 हर्ट्झ.
and this voltage and frequency is given to this transformer. Look at here, there are two windings. इतना मैं coils draw करने वाला हूँ. So this is first coil. It is called primary winding. चला काम बंदा primary winding. And this is second coil. It is called the secondary winding. Coil means what? Inductor. Coil means क्या है इसका? Inductor आता है. Coils कैसा बना था? आता for example इन अपन vacuum tube के लिए. And तेज़ा लगाओ मुझे अपन wires कर रोटेट के लिए सारी वायर. ओके तर तो जो फॉर्म तैयार होतो त्याला आपण काय म्हणतो कॉइल म्हणतो. दिस इज कॉल्ड ए कॉइल. ओके सिंपल जर आपण एखादं इन्सुलेटिंग मटेरियल कुठलेही चालतं व्हॅक्यूम ट्यूब घ्या किंवा काही घ्या इन्सुलेटिंग मटेरियल कुठलेही चालतं ऍट द सेंटर आणि त्याच्या अराउंड आपल्याला काय करायचं आहे फक्त वायर कर्व करायचे किंवा रोटेट करायचे. ओके आणि ज्यावेळी जो फॉर्म तयार होतो त्या फॉर्मला आपण काय म्हणतो कॉइल म्हणतो किंवा काय म्हटलं जातं त्याला इंडक्टर. ओके जर तुम्ही जुने हीटर्स बघितले असतील किंवा इस्त्री आयन्स मध्ये पण काय असतात कॉइल्स असतात. ओके कॉइल्स म्हणजे काय असतं तर इंडक्टर असतो. ओके सो याच्यामध्ये दोन कॉइल्स यूज करतो आपण ट्रान्सफॉर्मर मध्ये. पहिली जी कॉइल आहे त्याला म्हणतात प्रायमरी कॉइल और प्रायमरी वाइंडिंग इज ऑल्सो कॉल्ड इट इज ऑल्सो कॉल्ड व्हाट प्रायमरी वाइंडिंग आणि ह्या सेकंड कॉइलला काय म्हणतात सेकंडरी वाइंडिंग. नाउ देयर इज अ नंबर ऑफ टर्न्स रेशो. ओके इथं नंबर ऑफ टर्न्स रेशो आता टर्न्स रेशो म्हणजे काय मी जसं सांगितलं आता हे ट्यूब आहे इन्सुलेटिंग ट्यूब. ओके फॉर एक्झाम्पल दिस शॉक इज इन्सुलेटिंग ट्यूब आणि या शॉकच्या अराउंड जर मी काय केली वायर बाउंड केली बघा या शॉकच्या अराउंड मी जर वायर बाउंड केली मी जर एक सर्कल कंप्लीट केला तर याला काय म्हणायचं फर्स्ट टर्म. सेकंड सर्कल कंप्लीट केला दिस इज कॉल्ड सेकंड टर्म. थर्ड सर्कल कंप्लीट केला दिस इज कॉल्ड थर्ड टर्म. सो दॅट इज कॉल्ड टर्न्स रेशो. सो दिस प्रायमरी वाइंडिंग कन्सिस्ट सपोज 10 टर्न्स. 10 टर्न्स मीन्स व्हाट द 10 टर्न्स ऑफ दिस वायर. ओके त्या वायरचे मी काय केले 10 टर्न्स घेतले. सो ही प्रायमरी वाइंडिंग काय कन्सिडर करत असेल 10 टर्न्स कन्सिडर करत असेल आणि सेकंडरी वाइंडिंग किती कन्सिडर करत असेल 5 टर्न्सचा अर्थ काय मी ह्या इन्सुलेटिंग मटेरियलच्या अराउंड काय करणार वायर 5 टाइम्स काय करणार रोटेट करणार. ओके किंवा काय म्हणू आपण त्याला वाउंड करणार. ओके सो ज्यावेळी आपण ही वायर 5 टाइम्स वाउंड करतो so how many turns are there 5 turns are there. Okay so in transformer this turns ratio is very important because using this turns ratio we will decide this is step down transformer or this is step up transformer. to kutla transformer ahe ki apan kasha tharavto tar tyacha turns hot kiwa tyacha ja property change hotat ta kasha mule hotat because of the turns of this transformer. now look at here if primary winding for example I am telling you if primary winding consists 10 number of turns and the secondary winding consists 5 number of turns. So the primary winding consists 10 number of turns and the secondary winding consists 5 number of turns. That means the turns are less in secondary winding compared to primary winding. Now when the secondary winding has less turns, then what happens? The voltage will be decreases across that output of the transformer. Thus, secondary winding che power turns kami astil, tar voltage kya hota decrease hota. Tyala apan kay mhanto step down transformer. This is called as what? Step down transformer. When voltage will be decreases, then it is called the step down transformer. Now look here. The input voltage of the transformer is 230 volt AC and what should be the output we are expecting? It depends on what? This turns ratio. जे काय आउटपुट आपल्याला भेटणार आहे म्हणून ते कशावर डिपेंड असतं टर्न्स रेशोवर. मी बेसिक थिंग काय सांगितली तुम्हाला जर सेकंडरी वाइंडिंगचे टर्न्स कमी असतील कंपेयर टू प्रायमरी वाइंडिंग सो ऑब्व्हियसली दिस इज स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर दॅट मीन्स व्होल्टेज विल बी डिक्रीजेस एट द आउटपुट साइड. ओके सो इथं जे पॉवर व्होल्टेज आहे ते डिक्रीज होणार म्हणजे 230 एसी आहे तर फॉर एक्झाम्पल मला इथं 24 व्होल्ट एसी मिळेल किंवा 12 व्होल्ट एसी मिळेल इट डिपेंड्स ऑन दॅट टर्न्स रेशो. ओके इथं मला काही व्होल्टेज मिळू शकतं. ओके 24 मिळेल 12 व्होल्ट मिळेल 10 व्होल्ट मिळेल इट डिपेंड्स ऑन व्हॉट दिस टर्न्स रेशो ऑफ द ट्रान्सफॉर्मर. रिमेंबर अँड इन मार्केट देअर आर डिफरंट व्हॅल्यू ऑफ ट्रान्सफॉर्मर्स आर अवेलेबल. काय सांगितलं मी पाहणार आता की मार्केटमध्ये पाहणार
different value chain transformer available आहे. म्हणजे input voltage आपण 230 दिलं तर output ला आपल्याला 24 volt मिळणार आहे. Transformer available आहे 20 volt मिळणार आहे. Transformer available आहे 12 volt मिळणार आहे. Transformer market मध्ये available आहे. Similarly 10 volt. So like that there are different values of transformer available in market. And this transformer values, output values, it depends on what? This turns ratio of the primary winding and secondary winding. So what is the important concept here, my dear students? Concept is whenever the secondary windings are less than the primary windings, that transformer is called the what? Step down transformer. Javari, primary winding peksha, secondary windings are still kami asil. तर त्याला आपण काय म्हणतो स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर म्हणतो. आता स्टेप अप म्हणजे काय? व्होल्टेज विल बी इंक्रीजेस. स्टेप अप म्हणजे काय? व्होल्टेज इंक्रीज होणार. आणि जर व्होल्टेज इंक्रीज करायचं असेल तर सेकंडरी वाइंडिंगचे टर्न्स काय पाहिजे? जास्त पाहिजे. व्हाट आय सेड, दी सेकंडरी वाइंडिंग्स टर्न्स इज मॅक्सिमम कंपेयर टू व्हाट? दी प्राइमरी वाइंडिंग. ओके, देन दी व्होल्टेज विल बी इंक्रीजेस एट द आउटपुट. म्हणजे जर आपण इथे इनपुटला 230 व्होल्ट दिलं तर मला इथं आउटपुटला 440 व्होल्ट मिळेल, 420 व्होल्ट मिळेल, ओके 520 व्होल्ट मिळेल. दॅट इज ऑल्सो एसी सिग्नल. रिमेंबर दॅट, तो डीसी सिग्नल नसतो, तो एसी सिग्नल असतो ऍट द आउटपुट ऑफ ट्रान्सफॉर्मर. बऱ्याच वेळी मुलांचं कन्फ्युजन होतं की स्टेप डाऊन मध्ये आपण व्होल्टेज डिक्रीज करतो याचा अर्थ तो डीसी सिग्नल आहे का? नाही, तो एसी सिग्नलच असतो. हे लक्षात ठेवा. The output of transformer is AC signal, not a DC signal. Okay, when we are getting DC signal, after we are putting the rectifier circuit. आपल्याला बाहेर DC signal कधी मिळतो? जेव्हा आपण तिथे rectifier circuit add करतो त्याच वेळी आपल्याला DC signal मिळतो. पण लक्षात ठेवा, transformer चं output हे कधीच DC नसतं, it is AC. Okay, so step down transformer असू दे किंवा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असू दे, दोन्हीचे आउटपुट काय असतात? एसी सिग्नलच असतात. सो हा कन्सेप्ट कळाला, स्टेप अप म्हणजे काय आणि स्टेप डाऊन म्हणजे काय. आणि मोस्टली आपण डीसी पॉवर सप्लाय मध्ये काय करतो तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर युज करतो. मोस्टली म्हणजे आपण नेहमीच स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर युज करतो पॉवर सप्लाय मध्ये. का करतो? कारण आपल्याला लो व्होल्टेज रिक्वायर्ड असतं फॉर इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट. ओके, आता मोबाईल चार्जर असेल तर मोबाईलला किती व्होल्टेज रिक्वायर्ड असतं? 12 व्होल्ट असेल, 5 व्होल्ट असेल. सो दॅट काइंड ऑफ व्होल्टेज इज रिक्वायर्ड फॉर मोबाईल एज वेल एज द लॅपटॉप. ओके, सो 12 व्होल्ट खूप कमी व्होल्टेज आहे कंपेअर टू 230 व्होल्ट. अँड अनदर थिंग, देयर इज अ रिक्वायरमेंट ऑफ फॉर दी डीसी व्होल्टेज. हे लक्षात घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट काय? ते व्होल्टेज काय पाहिजे? डीसी व्होल्टेज पाहिजे. ओके, सो ज्यावेळी आपण हा ट्रान्सफॉर्मर युज करतो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, तर या व्होल्टेजचं कन्वर्जन काय होतं? लो व्होल्टेज एसी मध्ये होतं. आणि त्यानंतर आपण इथं पुढे काय कनेक्ट करतो? नेक्स्ट सर्किटरी, म्हणजे काय कनेक्ट करतो? रेक्टिफायर्स कनेक्ट. सो ट्रान्सफॉर्मर हॅज टू डिफरंट टाइप्स. फर्स्ट वन अ स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, सेकंड वन अ स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्टेप डाऊन? देर आर इन ट्रान्सफॉर्मर देर आर टू वाइंडिंग्स, प्राइमरी वाइंडिंग्स अँड सेकंडरी वाइंडिंग्स. देर इज अ म्युच्युअल इंडक्टन्स कन्सेप्ट विल बी अप्लाय. ओके, आता म्युच्युअल इंडक्टन्स काय असतं? तर दोन्ही मध्ये जर एका ठिकाणी आपण व्होल्टेज अप्लाय केलं तर प्रायमरी वाइंडिंग मध्ये पहिल्यांदा व्होल्टेज इंड्यूस होतं, म्हणजे ईएमएफ इथे इंड्यूस होतो आणि हा ईएमएफ ट्रान्सफर केला जातो सेकंडरी वाइंडिंग मध्ये. ओके, हा जो ईएमएफ इथे इंड्यूस झालाय प्रायमरी वाइंडिंग मध्ये, बघा या दोन्ही वाइंडिंग मध्ये गॅप आहे. ओके, आणि गॅप असून सुद्धा जर या प्रायमरी वाइंडिंग मध्ये ईएमएफ इंड्यूस झाला तर हा ईएमएफ ट्रान्सफर केला जातो कुठे? सेकंडरी वाइंडिंग मध्ये. त्या कन्सेप्टला काय म्हटलं जातं? म्युच्युअल इंडक्टन्स कन्सेप्ट. ओके, या टॉपिक मध्ये आपल्याला एवढ्या डिटेल्स मध्ये जायचं नाहीये, पण तुम्हाला मी सांगतो की हा कन्सेप्ट आपण इन डिटेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये बघणार आहोत. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन नावाचा टॉपिक आहे, त्या टॉपिक मध्ये आपण हा कन्सेप्ट इन डिटेल मध्ये बघणार आहोत. तिथं सेल्फ इंडक्टन्स म्हणजे काय, म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे काय, हे सगळं आपण डिटेल्स मध्ये बघणार आहोत. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, इथं कुठला कन्सेप्ट अप्लाय केलाय? म्युच्युअल इंडक्टन्स. अँड इफ वी रिक्वायर्ड द स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, व्हॉट इज द इम्पॉर्टंट थिंग? दी टर्न्स रेशियो ऑफ सेकंडरी वाइंडिंग इज लेस दॅन दी प्रायमरी वाइंडिंग. ओके, आणि डीसी पॉवर सप्लाय मध्ये आपण कुठला ट्रान्सफॉर्मर युज करतो? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर युज करतो. ओके, नाउ
Here we are applying the 230 volt AC voltage, and output of this secondary winding is, for example, we can take here 12 volt AC. Okay, we are applying the 230 volt AC. So here, इतना ही 230 volt AC आना है क्या? आणि याचा इक्वेशन मला आउटपुट ने आला ते किती ने आला 12 व्होल्ट ने. फॉर एग्जांपल आपण इथे कंसीडर करूया, वी आर गेटिंग अ 12 व्होल्ट एसी एंड आई एम अप्लाइंग हियर 230 व्होल्ट एसी टू दिस ट्रान्सफॉर्मर, आणि ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट काय आहे तर 12 व्होल्ट एसी आहे. आता काय 12 व्होल्ट एसी, नाउ व्हाट इज द नीड, अनदर इम्पॉर्टन्ट थिंग, व्हाट इज द नीड टू डिक्रीज द व्होल्टेज. ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण इथे व्होल्टेज डिक्रीज का केलं? 230 व्होल्ट डायरेक्टली का नाही केलं इथं? कारण सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आर ऑपरेटेड इन लो व्होल्टेज. व्हाट आई सेड, दिस सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आर ऑपरेटेड इन लो व्होल्टेजेस एंड दैट्स व्हाई देयर इज अ नीड ऑफ कन्वर्जन ऑफ हाय व्होल्टेज टू लो व्होल्टेज. जर मी तर डायरेक्टली 230 व्होल्ट दिलं त्या सेमीकंडक्टर डिव्हाइसेसला, तर ते डिव्हाइस काय होईल? बर्न होईल किंवा ते डॅमेज होईल, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच there is a requirement of conversion of high AC voltage to low AC voltage using this step down transformer. Okay, म्हणून 92 तिथे गरज असते व्होल्टेज डिक्रीज करण्याची. का गरज असते म्हणून सांगितलं मी, कारण सेमीकंडक्टर डिव्हाइसेस हे लो व्होल्टेज वर काय होतात? ऑपरेट होतात. ओके, आणि जर ते लो व्होल्टेज वर ऑपरेट होत असतील तर त्याला आपल्याला लो व्होल्टेज प्रोव्हाइड करावं लागेल. जर आपण हाय व्होल्टेज प्रोव्हाइड केलं तर काय होईल? त्या डिव्हाइसेस डॅमेज होतो. ओके, अँड दॅट्स व्हाय देयर इज अ नीड ऑफ कन्वर्जन ऑफ हाय एसी सिग्नल टू लो एसी सिग्नल, अँड दिस डन बाय द स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आणि हे विथ द हेल्प ऑफ, आपण काय करतो, ट्रान्सफॉर्मर हे जे हाय व्होल्टेज आहे ते लो एसी व्होल्टेज मध्ये कन्वर्ट होतो. आता मी इथं साइन वेव्ह दाखवले, वेव्हफॉर्म दाखवले बघा. दिस कन्सिस्ट द हाय व्होल्टेज मॅग्नेट्यूड अँड दिस वेव्हफॉर्म कन्सिस्ट the low voltage magnitude. Now this low voltage AC signal is given to the next block that is called rectifier. आता इथे जो पहिला कंपोनंट आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो? रेक्टिफायर म्हणतो. ओके, रेक्टिफायर्स आपण इन डिटेल्स मध्ये बघणार आहोत या टॉपिक मध्ये. ओके, रेक्टिफायर्स मध्ये दोन टाइप्स आपण तुमच्या सिलेबस मध्ये बघणार आहोत. फर्स्ट टाइप दॅट इज हाफ वेव्ह रेक्टिफायर अँड सेकंड टाइप दॅट इज फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर. सो हे दोन टाइप्स तुमच्या सिलेबसला आहेत आणि हे आपण इन डिटेल स्टडी करणार आहोत. सो दॅट इज द रेक्टिफायर, अँड दिस रेक्टिफायर इज मेड बाय व्हॉट? दी डायोड. रेक्टिफायर कशापासून बनवतात मित्रांनो? तर डायोड पासून बनवतात. रेक्टिफायर सर्किट जे असतं त्याच्यामध्ये काय असतो? तर डायोड असतो. डायोड मीन्स व्हॉट? फर्स्ट सेमीकंडक्टर डिव्हाइस. अँड व्हॉट इज द यूज ऑफ डायोड? युझिंग द डायोड वी कॅन कन्वर्ट this AC signal into DC signal. So that is the use of the rectifier. Rectifier is a circuit ahead which consists the PN junction diode. The circuit mode most important role punat asto tar PN junction diode asto, and using that PN junction diode we can convert the AC signal into DC signal. But the output of rectifier is the pulsating DC signal. बघा, त्या रेक्टिफायरचं आउटपुट काय असतं म्हणतो? तर पल्सेटिंग डीसी सिग्नल असतं. इट इज लाईक दिस, बघा ही पल्सेटिंग डीसी सिग्नल आपण काय म्हणतो? पल्सेटिंग डीसी सिग्नल. सो दॅट इज द आउटपुट ऑफ रेक्टिफायर. सो इथं जे आपलं आउटपुट मिळतं ते काय मिळतं? पल्सेटिंग डीसी सिग्नल. पल्सेटिंग डीसी सिग्नल, बघा, वी आर गेटिंग हियर ओन द पॉझिटिव्ह साइड. At the output of rectifier, we are getting here only positive cycles. Look at this output of transformer. There is a positive cycle and negative cycle. But when the output of transformer is provided to rectifier circuit, output of rectifier circuit we are getting only positive cycles, either only negative cycles. That means we are getting there only one polarity, either positive or negative. Remember that. The output of rectifier, that means it is a DC signal, but it is not a pure DC. Remember that. त्याला आपण pure DC signal म्हणू शकत नाही, कारण त्याची magnitude काय लागते? Constant लागते. जर आपण pure DC signal draw करायला गेलो तर त्याची magnitude काय पाहिजे? Constant पाहिजे, हे लक्षात घ्या. पण इथं magnitude constant आहे का? नाही, इथं pulsating magnitude आहे. आणि म्हणूनच या सिग्नलला काय म्हणतात?
pulsating DC signal. So output of rectifier is called the pulsating DC signal. And this pulsating DC signal consists the presence of AC component. आता AC component म्हणजे काय बघा. जे तुम्हाला ती साइकल्स स्टेप इसको पॉझिटिव हाफ साइकल्स आप. त्याला आपण काय म्हणतो? AC component म्हणतो. ओके लक्षात. This is called the AC component. ओके. आज तुम्हाला हा पॉझिटिव साइकलचा जो बॉम शेप दिसतो त्याला आपण काय म्हणतो? AC component म्हणतो. पण हा काय आहे? DC सिग्नल आहे. So presence of AC component in DC signal, it is called ripple. Okay, ya pun in detail mari bagaimana soal tourism, pun ada fakta lakshan kita bahwa the ripple means that the presence of AC component in DC signal. So whatever output we are getting at the output of rectifier, it is not a pure DC signal. Ya lakshan kita bahwa rectifier sa jen output asal, the pure DC signal asal, pure DC signal ni kita draw kela, si magnetic asal. Constant as that. Okay, it is plus 12 volt, it is plus 5 volt, but this magnitude is constant. Remember that magnitude that by chain constant by chain. But ita bola magnitude constant rahega nahi. Ita jo signal milte hai apnala to kaisa hai? It is a form of what? The AC signal, pulsating AC signal. Okay, so monohal sir kya milta tha? Pulsating DC signal. Ek us polarity hai. Kuchli polarity hai? Positive polarity. ओके इतना निगेटिव पोलैरिटी आहे का नाही निगेटिव पोलैरिटी कॅन्सल बाय दिस रेक्टिफायर ती कशी कॅन्सल होते ते आपण नेक्स्ट पॉइंट मध्ये बघणार आहोत ऍप्लिकेशन्स ऑफ रेक्टिफायर्स ओके हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये इन डिटेल्स आपण स्टडी करणार आहोत की निगेटिव सायकल कशी कॅन्सल होते ओके सो इथून निगेटिव सायकल कॅन्सल झालेली नाही फक्त आपल्याला पॉझिटिव सायकल्स मिळतात म्हणजे एकच पोलैरिटी मिळते म्हणजे हा सिग्नल का आहे डीसी सिग्नल आहे हे लक्षात आलं सो the rectifier output is DC signal, but it is not a pure DC. It is called the pulsating DC. Now, to remove this ripple, presence of AC component in DC signal, it is called a ripple. And to remove this ripple, we can use this filter. Okay? So rectifier का पुरता तो क्या क्या बाहर होता है? Filter. तो ये filter से use करना अपन क्या करते हो? हाँ तो ripple आते हैं. म्हणजेच काय प्रेझेन्स ऑफ एसी कंपोनेंट इन डीसी सिग्नल दैट विल बी रिड्यूसेड विद द हेल्प ऑफ व्हाट द फिल्टर बाणो हा जो रिपल आहे तो काय करतो तो रिड्यूस केला जातो विद द हेल्प ऑफ व्हाट अ फिल्टर एंड एट द आउटपुट ऑफ द फिल्टर व्हेन आई टी दिस काइंड ऑफ सिग्नल तो अशा पद्धतीने सिग्नल ना फिल्टरच्या आउटपुटला येतो आणि याला आपण काय म्हणतो स्मूथ डीसी सिग्नल स्मूथ डीसी सिग्नल सो दिस इज कॉल्ड अ स्मूथ डीसी सिग्नल या सिग्नलला काय म्हटलं जातं स्मूथ डीसी सिग्नल अगेन लुक इट हियर देयर इज नो कॉन्स्टंट मॅग्नेट्यूड इथं कॉन्स्टंट मॅग्नेट्यूड आहे सिग्नल मध्ये नाही आहे ओके सो आपण याचं करू इथं पण थोड्याफार प्रमाणात काय असतो रिपल प्रेझेंट असतो 2% किंवा 5% प्रॅक्टिकली जो रिपल प्रेझेंट असतो इथे हे आउटपुट ऑफ फिल्टर दैट इज 2 to 5% ओके अगेन दिस इज नॉट अ प्योर डीसी सिग्नल सो अगेन द रिड्यूस दिस 2 to 5% रिपल वी कैन यूज अनदर ब्लॉक दैट इज कॉल्ड वोल्टेज रेगुलेटर सर्किट ओके वोल्टेज रेगुलेटर तो इथे आपण काय यूज करतो वोल्टेज रेगुलेटर यूज करतो तर या वोल्टेज रेगुलेटर सुद्धा रेगुलेटर मध्ये सुद्धा आपण काय यूज करतो डिफरेंट सेमीकंडक्टर डिव्हाइसेस यूज करतो लाइक झेनर डायोड ओके ते आपण स्पेशल पर्पज डायोड मध्ये बघणार आहोत व्हाट इज मीन बाय झेनर डायोड ओके हाउ इट वर्क्स सो झेनर डायोड आपण इथे यूज करतो किंवा ट्रान्झिस्टराइज सर्किट असतो ओके ट्रान्झिस्टर पण आपण ऍट द एंड ऑफ दिस टॉपिक बघणार आहोत ओके सो ट्रान्झिस्टराइज सर्किट काय असतं आणि त्याच्या थ्रू आपण रेग्युलेट व्होल्टेज कसं करू शकतो हे सुद्धा आपण ऍट द एंड ऑफ दिस टॉपिक स्टडी करणार आहोत लर्न करणार आहोत हे लक्षात ओके सो देयर आर द व्होल्टेज रेग्युलेटर्स टू कन्वर्ट or to reduce this 2 to 5% ripple into 0%. That means at the output of this rectifier, we are getting the DC signal and this DC signal is pure DC signal. Yeah, block diagram cha output apala baam ka milto pure DC signal. So this is called a pure DC signal. So this diagram block diagram is called what? A DC power supply block diagram or the simple rectifier circuit. Baga, block number 1, there is a transformer.
And here we are using step down transformer to convert. What is the role of step down transformer? To convert high AC signal to low AC signal. Okay, then this low AC signal is provided to rectifier. What is the need of to conversion high AC signal to low AC signal? Because this next blocks are consist the semiconductor devices, and these semiconductor devices operated in low voltages, and that's why there is a need to convert high AC signal to low AC signal. Is it clear? Then this low AC signal is applied to rectifier. What is the role of rectifier? Rectifier converts AC signal into DC signal, but whatever output of rectifier, that is pulsating DC signal. Why it is called pulsating DC signal? Because there is a presence of AC component in that DC signal. It is a DC signal. Why it is called DC signal? Because it consists only one cycle. Remember that. So, kai consists karto? Fakta ek cycle consists karto. Means either positive or negative. We are not getting there both polarities. Ita apnala doni polarities milat nahi at the output of rectifier. We are getting there only one polarity, either positive or negative, and that's why it is called a DC signal. And why it is called pulsating? Because there is a presence of what? AC component. Because it look like as a what? A pulse. Okay, and that's why it is called the pulsating DC signal. Now this is not a pure DC waveform, because in DC signal we require their constant magnitude, and in this signal there is only one polarity. Okay, so it will be satisfied the one property of DC signal, but there is a not a constant magnitude. So convert this pulsating DC signal into constant magnitude, there is a requirement of next two blocks. In that, first block is filter. So using filter, filtering circuit consists of what? The capacitors and inductors. Remember that. The filtering circuit मध्ये काय असतं? कॅपॅसिटर आणि इंडक्टरचं कॉम्बिनेशन असतं. आणि त्याचा यूज करून आपण काय करतो? त्याचा जो रिपल आहे तो काय करतो? रिड्यूस करतो. सो वी आर गेटिंग द आउटपुट ऑफ द फिल्टर दिस काइंड ऑफ वेवफॉर्म. ओके, अगेन इन दिस वेवफॉर्म देयर इज अ प्रेजेंस ऑफ एसी कंपोनेंट, दैट मींस देयर इज अ प्रेजेंस ऑफ रिपल इन 2% टू 5%. ओके, 2% टू 5% याच्यामध्ये रिपल काय असते म्हणून प्रेझेंट असते, आणि या सिग्नल आपण काय म्हणतो? स्मूथ डीसी सिग्नल. And this signal is provided to voltage regulator. पुन्हा ही 2% ते 5% जी रिपल आहे, म्हणजे प्रेझेन्स ऑफ एसी कंपोनेंट जो या सिग्नल मध्ये आहे, तो आपण रिड्यूस करतो युजिंग व्होल्टेज रेग्युलेटर सर्किट. व्होल्टेज रेग्युलेटर सर्किट कन्सिस्ट डिफरंट सेमीकंडक्टर डिव्हाइसेस लाइक ट्रान्झिस्टर अँड झेनर डायोड. सो विथ द हेल्प ऑफ दॅट सेमीकंडक्टर डिव्हाइसेस वी आर रेग्युलेट दॅट व्होल्टेज. रेग्युलेट म्हणजे काय? आपण ते व्होल्टेज काय करतो? कॉन्स्टंट मॅग्नेट्यूडला ठेवतो. ओके, अँड दॅट आउटपुट व्होल्टेज मॅग्नेट्यूड डज नॉट चेंज. लुक इट हियर लाइक दिस वेवफॉर्म. इथं मॅग्नेट्यूड काय आहे? कॉन्स्टंट आहे. आणि ह्या वेवफॉर्मला आपण काय म्हणतो? प्युअर डीसी सिग्नल. So this is called the pure DC signal, and that is the output of what? The voltage regulator. Okay, so this is the explanation of the block diagram of simple rectifier circuit, or we can say the block diagram of DC power supply. Okay, tala DC power supply par manta kiwa simple rectifier circuit sudha manta lakshya dete hai. Ani he circuit kuta asto? Mobile charger madhe asto, लॅपटॉप चार्जर मध्ये असतो. सो जिथं जिथं आपण एसी चं कन्वर्जन डीसी सिग्नल मध्ये करतो, त्या ठिकाणी सेम ब्लॉक्स असतात, म्हणजे सेम सर्किटरी असते. ओके, आणि हेच ब्लॉक्स म्हणजे रेक्टिफायर्स म्हणजे काय, फिल्टर्स म्हणजे काय, व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे काय, हे आपण इन डिटेल्स या टॉपिक मध्ये स्टडी करणार आहोत. एज वेल एज सेमीकंडक्टर डिव्हाइसेस, डिफरंट सोलर सेल आहे, ओके, फोटोडायोड आहे. सो ह्या सुद्धा डिव्हाइसेस आपण त्याच्याबरोबर स्टडी करणार आहोत. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? The block diagram of simple rectifier circuit, and we can say the block diagram of DC power supply. Any doubt is here?